आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या धर्तीवरती काही उपाययोजना केलेल्या आहेत आणि वाढदिवसाबाबत जो काही निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या कोविड यांना समर्पित करतो आहे आणि वस्तुस्थिती आहे, कारण ते अतोनात मेहनत घेत आहेत. ज्या ज्या ठिकाणी कोविड शेल्टर उभारायचे तिथे उभारत आहेत, ज्या ज्या ठिकाणी नवीन हॉस्पिटल तयार करायचे ते करत आहेत आणि अशा अनुषंगाने आज देश संकटात सापडलेला असताना मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही आहे हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यांची पाळूक आम्ही सगळे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकारी करतो आहे आणि त्यांच्याच पावलावर पावलं टाकून की बाबा आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो आहे कोविडचा. तर महाड MIDC मध्ये येत्या 6 ते 8 दिवसामध्ये कोविड सेंटर आपण उभं करतो आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या शुभा हस्ते ऑनलाईन त्याचं उद्घाटन करतो आहे. आज पालकमंत्री येणार आहेत, त्याबद्दल आम्ही आता बसणार आहोत आणि एक अद्ययावत जिल्ह्यामध्ये कोविड सेंटरने अशा प्रकारे अद्ययावत ऑक्सिजनयुक्त 100 खाटांचं बेड ऑक्सिजनयुक्त आम्ही करतो आणि 100 खाटा ह्या साध्या पद्धतीने करतो, म्हणजे एकाच ठिकाणी दोन्ही पेशंट वेगवेगळ्या इमारतीमध्ये राहतील. जर कोणाला जास्त त्रास झाला तर त्याला ऑक्सिजन देण्याची व्यवस्था 100 लोकांना ॲट अ टाईम करता येईल अशा प्रकारे आज आम्ही करतो आहे. आणि महाड कोविड MIDC MMA कोविड सेंटर अशा माध्यमातून आम्ही सगळे मिळून ते हे कोविड सेंटर आता सुरू करतो आहे आणि 7-8 दिवसात त्याची होईल. आणि गरीब लोकांना जे काय पनवेलला जा, मुंबईला जा, अलिबागला जा, ते ह्याच्यापुढे जावं लागणार नाही आहे, कारण आमचा अंदाज आहे की बाबा इथंच पेशंट बऱ्यापैकी बरे होऊन घरी परतलेले आहेत, मग तिकडं का पाठवा? फक्त ऑक्सिजनसाठी ऑक्सिजनची तयारी आम्ही MIDC च्या माध्यमातून करतोय, त्यामुळे अडचणीची बाब नाही आहे. आणि एक चांगलं महाराष्ट्रामधलं अद्ययावत कोविड सेंटर हे महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही उभं करतोय आणि त्याची आजची बैठक पालकमंत्री मी आम्ही स्वतः बसून आज ते ठरवणार आहोत. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने उद्धव साहेबांना उद्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो की त्यांच्या माध्यमातून हे कोविडची लागण कोरोनाचे लागण जे आहे ते लवकरात लवकर बरे हो आणि एक चांगलं नेतृत्व या राज्याला मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या माध्यमातून जे मिळालेलं आहे त्यांना दीर्घायुष्य शतायुष्य लाभावं असे मी माझ्या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने माझ्या महाड तालुका मतदारसंघाच्या वतीने